हा मित्रांनो, गुड मॉर्निंग। आणि आजचा ब्लॉग स्पेशल, आजपासून मी ठरवलं आहे की डेली ब्लॉगिंग करायची आणि डेली रँडमली जे आपण माझ्याकडनं जे काय होतं किंवा दिवसभरात जे काय होतं ते सगळं व्हिडिओमध्ये दाखवायचं। तर आता सकाळची वेळ आहे आणि आता वाजले असेल 8:30 वगैरे वाजले असतील, सॉरी 10 वाजलेले आहेत। तर आता मी फ्रेश झालेलो आहे, मस्तपैकी ब्रश वगैरे केलेलं आहे आणि आता मी थोडासा नाश्ता वगैरे करेल आणि मग त्याच्यानंतर पुढे बघू, मग कसं जसं ठरेल तसं मग आपण पुढे व्हिडिओमध्ये दाखवू। तर आणि एक बोलायचं आहे की हा जो व्हिडिओ, म्हणजे हा जो व्हिडिओ असणार आहे, हा जो रँडमली व्हिडिओ असणार आहे आणि एक जो माझे म्हणजे वेगळा सब्जेक्ट जो आहे म्हणजे पेंटिंग, तर पेंटिंग आणि रँडमली एक व्हिडिओ, म्हणजे एक व्लॉग रँडमली होणार, एक व्लॉग आर्टच्या रिलेटेड होणार। म्हणजे कसं आहे, पेंटिंग पण तुम्हाला मला दाखवता येईल आणि एक रँडमली मी काय करतो काय नाही ते दिवसभरातले एक रँडमली धावपळ माझी होऊन जाईल, दाखवता येईल मला। सो सकाळी मी जेवतो बघायला गेलं तर नाश्ता वगैरे आपल्याला जमत नाही आणि नाश्ता वगैरे चहा बिस्किट ते आपल्याला अजिबात जमत नाही, तर त्याच्यामुळे मग नाश्ता करतो मी। आता नाश्ता म्हणजेच भाजी चपाती वगैरे। मित्रांनो, मस्त भाजी केली आहे मी, असली काय माहीत नाही। मला पण भाज्यांची वगैरे नावं माहिती नसतात, फक्त खायचं काम करतो मी। पेंटिंग करो, घुमो, पैसा कमाओ और खाओ, बस। हो, आणि एक मित्रांनो, तुम्हाला मी एक सांगायचं विसरून गेलो की मी टॅटू पण काढतो। तर मग मी जरा खातो आणि मग टॅटूचे जे काय माझ्याकडे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, ज्या वस्तू आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो। सो चला मग आता मी जेवून घेतो जरा। हा मित्रांनो, तर मी आता मगाशी नाश्ता केला आणि त्याच्यानंतर तुम्हाला बोललो की माझं मी टॅटू वगैरे काढतो। तर टॅटूचे काही वस्तू ज्या असतात, इन्स्ट्रुमेंट्स वगैरे ज्या माझ्याकडे अवेलेबल आहेत ते मी तुम्हाला दाखवतो। आणि सध्या खूप थंडी पडली हो मित्रांनो, खूप थंडी पडलेली आहे आणि तुमच्याकडे थंडी पडली की नाही ते मला कमेंटमध्ये कळवा, कारण थंडीमुळे ना हे बघा किती जाड मी हे बघा बसताना ना सोप्यावरती बसताना पण एवढं जाड ब्लँकेट घेऊन बसतो आहे आणि लादीवरती उभा राहिलो तर पाय असे अक्षरशः लादी पूर्ण गार आहे आणि पूर्ण क्लायमेट चेंज झालेलं आहे। पण थंडी लवकरात लवकर जावी, नाही तर खरं नाही काश्मीर व्हायचं। तुम्हाला टॅटूच्या वस्तू दाखवायच्या आणि हा मित्रांनो, जर तुमच्या आजूबाजूला जर कोण गरीब माणसं वगैरे राहत असतील किंवा एकदमच रस्त्यावरती वगैरे राहणारी लोकं असतील आणि त्यांच्याकडे राहायची खूप वांदे होत असतील, तर आता थंडीच्या काळामध्ये त्यांना तुमच्याकडं जर काही चादर वगैरे असेल किंवा तुमच्याकडे काय असे फाटलेले कपडे वगैरे किंवा अदरवाईज ब्लँकेट वगैरे काही एक्स्ट्रा जास्त खराब झालेले तर तुम्ही त्यांना देऊन टाका, जेणेकरून या असल्या थंडीमध्ये त्यांचं रक्षण होईल आणि त्या थंडीपासून व्यवस्थित चादर वगैरे तुम्ही दिले तर बरं होईल, त्यानेकरून थंडीपासून त्यांचं संरक्षण होईल। सो हा तुम्ही तुम्हाला दाखवतो आता काय वस्तू माझ्याकडे आहेत त्या। हा मित्रांनो, हा जो स्टँड आहे, हा टॅटू काढताना मी कोण क्लायंट आलं होतं त्या क्लायंटला मी ह्याच्यावरती हात ठेवायला सांगतो आणि मग हातावरती वगैरे काय टॅटू वगैरे काढायचं असेल तर मासावर ठेवतात आणि मग टॅटू काढायचा असतो। आणि हे ह्या आहेत त्या इंक आहेत टॅटूच्या, ही ब्लॅक आहे आणि ही रेड आहे, ही ब्लॅक आहे आणि ही व्हाईट आहे
असे माझ्याकडे म्हणजे असे खूप साऱ्या कलर्स असतात, ते आहे माझ्याकडे आणि एवढेच माझ्याकडे कलर्स. हाय मित्राने मित्रांनो, आणि हे तुम्ही बघू शकता, हे सगळ्या सुव्या आहेत ज्या टॅटू करताना प्रत्येक वेगवेगळ्या सुव्या लागतात ते. आणि हे मशीनचं ही मशीन आहे याच्या आतमध्ये, आणि बस. आणि हे काय ग्रीन सोप वगैरे आहे, ग्रीन सोप वगैरे, हे वरती फॉर्म फॉर्म वगैरे सगळं व्यवस्थित ठेवलेलं असतो. हे डॅटॉल आहे आणि हे फॉर्म आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये सोप असतो, म्हणजे टॅटू वगैरे झाल्यानंतर क्लीन करायचं आणि त्याच्यानंतर मग ह्या डॅटॉलच्या पाण्याने परत एक व्यवस्थित क्लीन करायचं. सर अशा वस्तू आहेत थोड्या, काय ते थोडक्यात तुम्हाला दाखवल्या त्या. सो आता मी आता एक आयपॅडवरती ड्रॉईंग करणार आहे आणि ते तुम्ही बघू शकता, दर्पण आलेलं आहे आणि तारारा ताराराची म्युझिक ऐकतंय. त्या भावाचं नाच नाही भाऊ, ऐकत नाही भाऊ, वरती भाऊ काल भाऊ हरलेला आहे माझ्याकडनं तो, आणि ओंकार पण होता. तर आता मी ड्रॉईंग करायला घेतो आणि बाकीचं जे काय आहे ते दर्पण तुम्हाला दाखवेल व्हिडिओ वगैरे. सो मी आता ड्रॉईंग करायला घेतो, तर मी ड्रॉईंग करायला सुरुवात करतो. सो हाय मित्रांनो, तर आज आपण सिद्धार्थ जोशी म्हणजे श्रीमंत लेजंड जो यूट्यूबर आहे, तर आपण आज त्याचं स्केच करणार आहोत आयपॅडवरती. आणि सकाळपासून मी म्हणजे थोडंसं माझं वैयक्तिक काम केलं आणि आता हे स्केच करायला बसलो आहे. तर तुम्ही बघताय, तर आता मी आता घेतो स्टार्ट करायला ड्रॉईंग करायला. स्क्रीनवरती वगैरे असेल, एक लॅपटॉप किंवा कंप्युटर किंवा आयपॅडवरती जर काम करत असेल तर मला डोळ्यांना खूप त्रास होतो, तर मला जास्त वेळ काम करता येत नाही. तर मी थोडासा आराम केला, आता परत काम करायला स्टार्ट करेल. पहिले फ्रेश होईल मी, त्याच्यानंतर मग काम करायला सुरुवात करेल. Thank you.
हा मित्रांनो, अशा तऱ्हेने आजच्या व्लॉगमधील मी जे ड्रॉइंग करणार होतो ते ड्रॉइंग आज कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही चॅनलला पुन्हा एकदा सांगतो, सबस्क्राईब करा आणि जेवढे तुमचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत त्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण व्हिडिओ बघता येतील आणि तुम्हाला पण नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. सो असंच मला तुम्ही प्रतिसाद द्या, मला तुम्ही असाल तर मी अजून खूप चांगल्या गोष्टी करू शकेल तुम्ही सोबत असाल तर. तर आता रजा घेऊया, बाय बाय. हाय मित्रांनो, आता अशा प्रकारे पेंटिंग कंप्लीट झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, आयपॅडवरती केलेलं काम आणि डिजिटल काम पण मला येतं याचा अर्थ व्यवस्थित. हे पहिलं माझं ड्रॉइंग आहे डिजिटल कलरफुलमध्ये. सो